ओपन कुक्कुटपालन हा व्यवसाय अतिशय सोपा व्यवसाय आहे. तुम्ही आज शेवरे लावा, 10 महिन्यानंतर त्याच्यामध्ये 25 हजाराचे पिल्लं आणून सोडा, 1-5-50 हजाराचं खाद्य त्यांना मका वगैरे जे असतं ते 3-4 महिने चारा, 4 महिन्याच्यानंतर त्यातले नर कोंबडे विका, तुम्हाला त्यातून 1-1.5 लाख मिळतील. आणि 4 महिन्याच्यानंतर त्याचे अंडे सुरू होतील, तुम्हाला दैनंदिन रोज 1.5 ते 2 हजार रुपये याच्यातून मिळू शकतात. नमस्कार युवकांनो, शोधवार्ता परिवारामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण गणेश बळीराम राऊत राहणार नाळुंडी तालुका जिल्हा बीड यांनी सुरू केलेल्या शिवरीच्या झाडांमध्ये नैसर्गिक कोंबडी पालन हा गावरान कोंबड्यांचा यशस्वी प्रकल्प पाहणार आहोत. चेअरमन, आम्हाला सांगा की आत्तापर्यंत 1 लाख रुपये खर्च करून शेड उभारत बंदिस्त कोंबडी पालन आपण पाहिलं, पण ओपन, झिरो बजेट आणि नैसर्गिक कोंबडी पालन याच्या मागची संकल्पना काय? कुक्कुटपालन हा व्यवसाय मी गेल्या 3-4 वर्षापासून करत आहे. त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की कमीत कमी खर्चामध्ये गावरान कोंबड्याचं कुक्कुटपालन आपण कसं करू शकतो, म्हणून त्यासाठी मी गेल्या वर्षी जूनमध्ये 5 गुंठे क्षेत्रामध्ये ह्या शेवऱ्याची लागवड केली. बरं, तर ती लागवड करत असताना आपल्या शेतकऱ्यांची काय धारणा असती की शिवरीला सगळं नाव ठेवतात, कारण शिवरी हे खूप जमिनीत पसरतं, ते गवतवर्गीय आहे आणि लवकर जात नाही. त्याच्यामुळे मला अनेक म्हणले काय वेडा माणूस आहे, शिवरी लावली काढून टाका. परंतु माझ्या डोक्यात होतं की आपण काहीतरी नवीन विषय करू, कुक्कुटपालन तर आहेच हे करायचं. मग गेल्या वर्षी 4 महिन्यापूर्वी मी 1000 पिल्लं आणले हे डी पी क्रॉसचे कोंबड्याचे, आणि 1 महिना बंदिस्त शेडमध्ये सोडून त्याच्यानंतर हे ओपनमध्ये ठेवले. तर याचा फायदा असा आहे की याची एक वाढ चांगली होती, कोंबड्यांना नैसर्गिक वातावरण मिळतं, आणि ह्या शिवरीचा दुहेरी फायदा, एक तर ही थंडावाय मिळतो आणि दुसरी गोष्ट याचा पाला कोंबड्या अतिशय आवडीने खातात ह्या गावरान कोंबड्या. रोज आम्ही कमीत कमी 20-25 किलोचा ह्या पाला कोंबड्यांना देतो. या तर 20-25 किलोचा खर्च असं जर मार्केट फीड धरलं तर 700 ते 800 रुपये तो खर्च आमचा त्याच्या 100% वाचला जातो. आणि हे नैसर्गिक असल्यामुळं, झाडाचा पाला असल्यामुळं कुठलीही रोगराई ह्या कोंबड्यांना येत नाही. अजूनपर्यंत आम्ही औषध यांना कुठलं दिलं नाही, आणि अतिशय चांगली वाढ 3-3.5 महिन्यामध्ये जवळजवळ 1.5-2 किलोची वाढ आमची या कोंबड्यांची झाली आहे. आणि परत वरून जे पक्षी असतात त्यांची झडप येत नाही, पूर्ण ही जाळी झाली आहे आपण बघतात हे म्हणजे कसं हे झालं आहे. आम्हाला सांगा, या जी पाळलेल्या कोंबड्या ह्या कुठल्या जातीच्या आहेत व कुठून आणल्या? या जे पक्षी आहेत हे डी पी क्रॉस म्हणून नवीन जात काढल्या विद्यापीठाने, आणि ह्या पात्रडीला याचे हायचेरे आहेत. तर पात्रडीवरून 3.5 महिन्यापूर्वी आम्ही हे पिल्लं आणले होते. तर 1 पिल्लाची किंमत त्यावेळेस 25 रुपयामध्ये आम्हाला इथं येऊन पडलं आहे पिल्लं, आणि हे प्युअर गावरान ब्रीड आहे. चेअरमन साहेब, आम्हाला सांगा ही जी ओपन कोंबडी पालन आहे किंवा ही जी पिल्लं आहेत यांना सर्वात जास्त कुठल्या रोगाचा धोका होऊ शकतो किंवा त्या रोगावरील उपाय कोणता? तुम्हाला त्या अगोदरच मी बोललो ना की ह्या नैसर्गिकरित्याने हे कुक्कुटपालन केलं आहे, याला आजपर्यंत तरी कुठलाही रोग आला नाही किंवा आम्ही कुठलेही औषधं याला दिले नाहीत, आणि याच्यात मर तर नगण्य आहे. कधीतरी 8 दिवसाला एखाद दुसरा कधीतरी हे होतो, नाही तर बिलकुल ही मरत नाही. आणि हाच सगळ्यात मोठा फायदा आहे या नैसर्गिक कुक्कुटपालनचा आहे. जर हेच जर शेडमध्ये असतं, समजा 8-10 लाख रुपयाच्या शेडमध्ये जर असतं तर त्याच्यात मरही होती, ग्रोथही तेवढी फास्ट होत नाही, आणि ते एकमेकाचे पंख खाऊन ते बेडप दिसतात. तुम्ही बघता ह्या कोंबड्या कशा दिसायला किती म्हणजे अशा चांगल्या दिसा दिसतात, पंख गेले नाही, काय नाही काय नाही, हा सगळ्यात मोठा आहे, कुठलीही रोगराई याला येतच नाही. चेअरमन साहेब, आम्हाला सांगा ही जी ओपन कोंबडी पालन आहे या कोंबड्यांची अंडे देण्याची व्यवस्था कशी केलेली आहे व 1 दिवसाला किती अंडे देतात या कोंबड्या?
अंडे देण्याची व्यवस्था यांची बाजूला एक पत्र्याचं शेड मारलं आहे थोडं एक 10 पत्र्याचं तर त्या शेडमध्ये त्या जाऊन आम्ही लाकडी डबे तयार केले आणि त्याच्यामध्ये जाऊन ह्या कोंबड्या दुपारी 3:30-4 वाजता अंडे देतात तर रोजची रोज समजा 180 ते 200 कधी 160-170 असे अंडे आम्हाला रोज मिळतात चेअरमन साहेब आम्हाला सांगा आज घडीला एक अंड्याचा भाव किती ही जी संबंध पिले ह्याच्या विक्रीचं नियोजन कसं करता आता अंड्याचा भाव जर आज 10 ते 12 रुपये किंमत आहे प्रत्येक अंड्याची आणि आम्ही 10 रुपयालाच देतो 12 रुपये वगैरे आमच्याकडून नेऊन लोक 12 विकतात आम्ही 10 रुपयाला देतो आणि कुक्कुटपालन व्यवसायामध्ये अंडे विक्री खूप सोपा विषय अंड्याची खूप शॉर्टेज असतं अंडा मिळत नाही गावरान त्याच्यामुळं आणि बीडला आमचे काही ठरलेले लोक आहेत गावातले काही ठरलेले आहेत आणि आम्ही ऑन रोड असल्यामुळं अंडे विक्रीला कसलाही प्रॉब्लेम नाही आणि जे कोंबडी विक्रीचा विषय आहे तर मादे तर आम्ही विकत नाही मादे ह्या अंडे द्यायला आम्ही ठेवल्यात आणि जे नर कोंबडे तर 1.5-2 किलोचा कोंबडा आम्ही 450-400 रुपयापर्यंत देतो नगावरती देतो नगाप्रमाणे देतो तेही विक्रीचा प्रॉब्लेम नाही खूप चांगल्या प्रकारे ह्याची विक्री म्हणजे गावरांची होते चेअरमन साहेब आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आम्हाला सांगा हे ओपन कुक्कुटपालन याचा कालावधी किती असतो आणि दुसरी गोष्ट सर्व खर्च वगळता त्याचं उत्पन्न किती सर्व खर्च वगळता सगळ्यात मेन याचा खर्च आहे पिल्लांची किंमत आम्ही जे आणले 25 रुपये म्हणजे 25,000 रुपयाचे पिल्लं गेले 1,000 पिल्लं आणले होते आणि 60-70 हजार रुपयाचं खाद्य आम्हाला लागलं समजा मका किंवा आम्ही शेंगदाणा पेंड हे करून टाकतो यांना थोडी आणि थोडंफार ते झिंगा पावडर असते बाजारामध्ये मिळते ती पण टाकतो असे जवळजवळ याला 1.5-1.5 लाख रुपये आतापर्यंत आमचा खर्च झाला आणि याचा उत्पन्नाचा विषय जर बोलायचा झाला तर आम्हाला रोज 150-200 अंडे निघतात म्हणजे जवळजवळ 1,800-2,000 रुपयाचे रोज अंडे विकले जातात त्याच्यामध्ये त्या अंड्यामधून बराच पैसा मिळतो आणि ह्या नर विक्री 400 रुपयाला जरी नर विकला गेला तरी 1.5-1 लाख रुपये ते होतात म्हणजे पूर्ण खर्च जाऊन 6 महिन्याच्या ह्याच्या टप्प्यामध्ये 2-1 लाख रुपये ह्याच्यामध्ये 100% प्रॉफिट म्हणून शिल्लक असतात चेअरमन साहेब आज घडीला सुशिक्षित बेकारांची संख्या खूप वाढत चालली आणि तो आपल्यासमोर चिंतेचा विषय आजच्या सुशिक्षित युवकांना काय संदेश द्याल सर बेकारी तर आहे सरकार सर्वांना नोकरी तर देऊ शकणार नाही सगळ्याला लागूही शकणार नाही ज्यांची क्वालिटी त्यांना लागेल ते ठीक आहे गोष्ट पण युवकांना खास करून शेतकऱ्यांच्या मुलांना आणि जे शेतकरी आहेत ज्यांना जोडधंदा म्हणून ज्यांना विषय करायचा त्यांच्यासाठी एकदम हा उत्तम पर्याय तुमचं शिक्षण किती आहे याची देणं घेणं नाही तुम्हाला जमीन कमी असली तरी देणं घेणं नाही तुम्ही हे 0 बजेट आहे इथं भांडवल लागत नाही कसल्याही प्रकारचा पैसा लागत नाही सुरुवातीला 5-25 हजार पिल्लाला जात आहेत अजून 5-25 हजाराचं खाद्य म्हणजे 1-2 लाख रुपये तुम्ही 6 महिन्यामध्ये करू शकता हा एक संदेश मी सगळ्या आमच्या शेतकरी मित्रांना देऊ इच्छितो युवकांनो आज आपण गणेश बळीराम राऊत रणार नाळवंडी तालुका जिल्हा बीड यांच्या ओपन गावरान कोंबड्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेतलं त्यांनी या 5 गुंठ्यामध्ये शेवऱ्या लावल्या त्या शेवऱ्यामुळं जमिनीवर तर थंडावा राहतोच परंतु खाद्य म्हणून त्या शिवरीचा पाला अतिशय उपयुक्त ठरतो त्यामुळं त्यांच्या कोंबड्याला खाद्य कमी लागते व खर्च कमी होतो महाराष्ट्रातील युवकांना माझी एक विनंती राहील की सुशिक्षित बेकार होऊन राहण्यापेक्षा असा कुठला तरी छोटा व्यवसाय निवडा जसं ओपन गावरान कोंबड्याचं पालन आहे कमी खर्च ना शेडचा खर्च ना कुठला अतिरिक्त खर्च या गावरान कोंबड्याच्या पालनामधून 6 महिन्याला तुम्ही 2 लाख रुपये सरळ कमवू शकता तुमच्याकडे जर अशी सक्सेस स्टोरी असेल तर कमेंट करून आम्हाला सांगा शोधवार्ता टीम त्याची निश्चित दखल घेईल अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद